आपल्या काही मैत्रिणींचे बहिणींचे केस असे असतात की त्यांनी कापले की लगेच सरसर वाढतात. कापल्यानंतर अगदी 2-3 महिन्यातच त्यांच्या केसांची छान वाढ झालेली दिसून येते. त्या उलट आपले केस कापल्यानंतर अगदीच हळूहळू वाढतात. 2-3 महिने उलटून गेले तरी त्यांच्यातील वाढ दिसून येत नाही. मग लांबसडक केस होण्याचं स्वप्नच राहणार की काय असं वाटू लागतं. केसांच्या अशा समस्या असणाऱ्या सगळ्या मैत्रिणींसाठी हा एक सोपा घरगुती उपाय. नमस्कार, मी ऋषिका. आजच्या ब्युटी कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसांची झटपट वाढ होण्यासाठी काय करावं ते सांगणार आहे. आलं, दही, मध, खोबरेल तेल असे आपल्या घरात अगदी सहज सापडणारे पदार्थ वापरूनही केसांची चांगली आणि भरभर वाढ होऊ शकते. हे सगळे पदार्थ आपल्या रोजच्या वापरातील आहेत, त्यामुळे ते केसांसाठी हानिकारक नाहीत. शिवाय ते आपल्या घरातच असल्याने त्यांच्यासाठी विशेष पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. त्यामुळेच तर इतर महागडे उपाय सोडा आणि काही दिवस केसांसाठी हे घरगुती उपाय करून पहा. हा उपाय करताना तुम्ही जेवढे नियमित असाल तेवढी तुमच्या केसांची वाढ अधिक जोमाने होईल. केसांची वाढ होण्यासाठी घरगुती उपाय: 4 टीस्पून खोबरेल तेल, 4 टीस्पून आल्याचा रस आणि 4 टीस्पून कोरफडीचा गर हे सगळं साहित्य एका वाटीत एकत्र करा. बोटांच्या टोकांचा उपयोग करून अलगद केसांच्या मुळांशी लावा. 1 ते 1.5 तासाने नेहमीप्रमाणे शॅम्पू करून केस धुवून टाका. 1 कप दही, 4 टीस्पून मध आणि 2 टीस्पून मेथीच्या दाण्याची पावडर हे सगळे साहित्य एका बाउलमध्ये एकत्र करा. व्यवस्थित कालून घेतला की हा लेप केसांच्या मुळाशी लावा. 1 ते 1.5 तासाने केस धुवून घ्या. केसांसाठी आल्याचे फायदे: आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात. आल्याचं लेप डोक्याच्या त्वचेला लावल्याने तेथील रक्तप्रवाह सुरळीत आणि वेगवान होतो. त्यामुळे केसांची मुळे पक्की होऊन त्यांची वाढही चांगली होते. तुम्हाला ब्युटी संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.